अनेकांनी असं सुचवलंय की मी माझ्या घराचा एक होम टूर व्हिडिओ करावा. त्यानुसार मी आज माझं घर दाखवणार आहे. अनेकदा मी फोटो शेअर केलेले आहेत, पण आज मी त्यातल्या काही छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे, काही दाखवणार आहे. तर हे मेन डोर आहे घराचं, इथून आत येतो आपण. इथून सुरू केलाय मी. इथे शू रॅक आहे, सगळं बदलायला आलंय. आता आम्ही राहायला येऊन इथे 20 वर्ष झाली, बदलायला आलंय, पण हे शू रॅक आहे मेन. त्यानंतर इथे टीव्ही मुख्य, अर्थात आजकाल सॅनिटायझर लागतं सगळ्या घरांमध्ये. इथे थोडीशी क्रोकरी आणि काही लागणाऱ्या गोष्टी असं ठेवलेलं आहे. तर मी मागेही म्हटलं होतं, आमचं घर हे इंच इंच लढवू असं आहे, म्हणजे अक्षरशः जी जागा मिळेल ती. जसं इथे नॅपकिन्स, रोज लागणारे नॅपकिन्स किचनमध्ये किंवा बाथरूममध्ये लागणारे वेगवेगळे कपडे, नॅपकिन्स, पुसायचे कपडे वगैरे हे ठेवलेलं आहे इथे. तर हे खालचे दोन कप्पे मेन हे आहेत. त्यानंतर इथे परत जिथे जागा मिळाली तिथे कॉलम, आणि इथे सगळे सस्पेन्स थ्रिलर्स माझ्या नवऱ्याला आणि मला दोघांना वाचायला आवडतात. त्यामुळे थ्रिलर्स, क्राईम नॉवेल्स असं सगळ्याचा हा मेन कपाट आहे. हे पूर्ण खालपर्यंत कपाट आहे. हे ही समोरची ट्रॉली जी आहे, यात रोज लागणारी लोणची. खरं हे माझ्या नवऱ्याला हॉलमध्ये आवडत नाही, पण आम्हाला पर्याय नाही आहे. सो लोणचं, चटण्या वगैरे लागणाऱ्या गोष्टी आहेत ह्याच्यात. खाली कांदे बटाटे रोज लागणारे, सध्या जरा जास्त आणून ठेवतो म्हणून थोडं उघड्यावर ठेवलेलं आहे. एरवी मी स्वयंपाकघरातल्या एका ड्रॉवरमध्ये ठेवते कांदे बटाटे, पण ते आहे. हे चेस्ट ऑफ ड्रॉवर आहे, हे अतिशय जुनं आहे. म्हणजे माझ्या एका मैत्रिणीने हे जुन्या बाजारातनं विकत घेतलं होतं, त्यानंतर तिने हे वापरलं. मग ती परदेशी गेली तेव्हा तिने मला वाटतं 2001 मध्ये तिने हे मला दिलं. 20 वर्ष झाली आहे त्याला. 2001 मध्ये तिने मला दिलं हे. मी खूप वापरलं, आमच्या घरी हे अतिशय आवडतं. ह्याच्यात काही असं छोट्याशाच गोष्टी, भाजीच्या पिशव्या, कुठे रद्दी वगैरे ठेवलं जातं, पण हे माझं फार आवडीचं चेस्ट ऑफ ड्रॉवर आहे. खरं हे तुटलंय आता, जुन्या बाजारातनं तिने घेतलेलं आहे त्यामुळे हे जुनं आहे खूप. त्यानंतर हे जे आहे हे अवन आहे, सावनी खूप वापर करते. स्वयंपाकघरात जागा नाही आहे. मी आता थोडंसं सगळं पॅन्डेमिक संपलं की मला थोडंसं काम करायचंय, तेव्हा मी स्वयंपाकघरात जाईल असं बघणार आहे. इथे परत थोड्याशा खाण्याच्या गोष्टी आहेत सगळ्या लागणाऱ्या. हे सगळं सावनीचं साहित्य आहे. लोणचं, थोडी बिस्किटं, चिवडा जे काय आपण रोज खातो, दाणे, अशा गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत. तर हे किचन, पडद्यांबद्दल सांगेन मुद्दाम, कारण खूप लोक विचारतात. हे इंडिगो कापड आहे, ऍक्च्युली हे ड्रेस मटेरियल आहे, पण मी असे पडदे केलेत पातळ, पावसाळ्याची तयारी. पातळ पडदे लावलेले आहेत, पावसाळा आता आलाय, जवळ आलाय, त्यामुळे, कारण अंधार कमी येतो मुंबईत, बऱ्यापैकी अंधार असतो, पावसाळ्याची तयारी म्हणून छत्र्या पण निघालेल्या आहेत खाली. हा स्टँड पण निघालाय, कारण मध्यंतरी वादळ आलं होतं तेव्हा पाऊस होता, त्यामुळे कपडे वाळत घालायला. हा आमचा डायनिंग टेबल आहे, हा फॅब इंडियातनं घेतलेला आहे. खुर्च्या पण फॅब इंडियाच्या आहेत. माझ्या घरातलं खूपसं फर्निचर फॅब इंडियातलं आहे, तर मला लाकडी फर्निचर आवडतं म्हणून. सो हे टेबल आहे फॅब इंडियातलं. आणि इथे एक छोटंसं सेंटर टेबल आहे. हा सोफा परत फॅब इंडियातला आहे. आणि इथे हा जो एक कॉलम आहे, हा पण जुना फॅब इंडियातला कॉलम आहे घेतलेला. थोड्या पितळेच्या जुन्या गोष्टी त्याच्यावर आहेत. माझ्या आजीची आठवण म्हणून मी हे एक परडी फुलांची, आजीची आठवण म्हणून मी ठेवली आहे मी जुनी. आणि हा एक पितळी जाळीचा डब्बा, जुना आहे आजीचा म्हणून ठेवलाय. बाकी नेहमीच्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. नंतर आमच्या घरात खूपशी पुस्तकं आहेत, तुम्ही अनेकदा बघितलं असाल असेल. तर पुस्तकांसाठी हे कपाट सगळीकडे आहेत, प्रत्येक खोलीत पुस्तकं आहेत. तर ही पुस्तकं निरंजनला, माझ्या नवऱ्याला, क्रिकेट खूप आवडतं. साहित्य सहवासमध्ये तुम्हाला माहिती आहे क्रिकेटचं किती वेड आहे. हे सगळं क्रिकेटच्या संदर्भातली पुस्तकं आहेत. इथे खाली पुन्हा थोडीशी क्राईम नॉवेल्स, थोडीशी इतर फिक्शन पद्धतीची पुस्तकं, ललित पुस्तकं आहेत इथे. इथे हा पण हे पूर्ण कपाट तसंच आहे. वरती काही तुम्हाला मॅथमॅटिक्स वगैरे दिसेल ती पुस्तकं पण आहेत. आणि सगळ्यात वरच्या कप्प्यात माझी काही रेसिपी बुक्स आहेत एक्स्ट्रा, ती सगळ्यात वरच्या कप्प्यात ठेवलेली आहे. त्यानंतर हे परत एक बुककेस इथली आहे. ही बरीचशी इकॉनॉमिक्सची पुस्तकं, आणि तो इकॉनॉमिस्ट आहे माझा नवरा, तर इकॉनॉमिक्सची पुस्तक, इकॉनॉमिक्सवरची पुस्तकं आहेत बरीचशी. आणि तो फिक्शनपेक्षा इतर जास्त वाचतो.
त्या प्रकारची पुस्तकं आहेत. पुन्हा खाली माझी काही पुस्तकं आहेत इथे, मराठी पुस्तकं आहेत. स्वयंपाकघर तुम्ही बघितलेले पण परत एकदा दाखवते. स्वयंपाकघरात काही नवीन दाखवण्यासारखं काही नाही आहे. किचन जे आहे ते तुम्ही बघितलेलं आहे, कपाट, ओटा, फ्रीज आहे इथे ठेवलेला, फ्रीज मॅग्नेट्स. त्यामुळे किचनमध्ये नवीन काही नाही आहे दाखवायला. ही आहे आमची स्टडी. मूळ ही मास्टर बेडरूम होती आम्ही जेव्हा घर घेतलं तेव्हा, पण आम्ही ह्याचं स्टडी केली आणि स्वयंपाकघर पॅसेजमध्ये आणलं. त्यामुळे आमच्या घरात म्हणायला गेलं तर 640 स्क्वेअर फूटचा छोटासा फ्लॅट आहे, पण 3 बेडरूम म्हणायला गेलं आहे. ह्याला काचेची दारं केली, त्यामुळे ती दारं बंद केली की ती एक बेडरूम होऊन जाते. आणि एरवी आम्ही ओपन ठेवतो, जास्त जागेचा जास्त त्याच्यामुळे तुम्हाला भास होतो जास्त जागेचा. हे एक क्रॉकरीचं कपाट आहे इथे. हे आम्ही राहायला आलो तेव्हाच केलेलं आहे. हे छोटंसं वरती पार्टिशनसारखं केलं आहे. दारं जेव्हा केली तेव्हा त्याला स्लायडिंग डोअर्ससाठीचं हे पार्टिशनवर केलं होतं, त्याला जागा करून एक छोटंसं क्रोकरीचं कपाट केलं आहे. ह्याच्यात माझी क्रोकरी जी आहे घरात ती इथे ठेवलेली आहे. क्रोकरी खाली दोन ड्रॉवर्स आहेत, एकात मेडिसिन्स असतात, एकात इतर जे आपल्याला गोष्टी, स्क्रूड्रायव्हर्स किंवा काही छोटे मोठे फ्यूज बदलायला किंवा छोटी बटणं वगैरे ती ठेवलेली आहेत. खालच्या कप्प्यात थोडंसं असंच सामान आहे, कुठे दिवाळीच्या पणत्या, कुठे थोड्या मेणबत्त्या वगैरे असं सामान आहे. ही आमची स्टडी आहे. इथे बसायला जागा तर आहेच, 6 माणसं बसू शकतील अशी. खाली याच्या पूर्ण स्टोरेज केलेलं आहे स्टडीमध्ये. ही कल्पना आमची एका मैत्रिणीची होती की असं 9 इंच थोडंसं उंच करून स्टडी करावी, आणि त्यामुळे ह्याला एक छानपैकी गेटअप आलेलं आहे. इथे परत पुस्तकं आहे, पुस्तकं दाखवते मी. इथे परत पुस्तकं आहेत, बुकेसही ओपन. आणि ही मला आता खरं बंद करायची आहे, पण आमच्या घरात ह्याला परवानगी नाही आहे बंद करायला. तुम्ही पाहाल इथे माझी मराठी पुस्तकं आहेत, परत निरंजन मुलींची इंग्रजी पुस्तकं आहेत. खालपर्यंत ही बुककेस जी आहे ती खालपर्यंत मोठी बुककेस आहे. थोडंसं हे बाजूला करून दाखवते, खालपर्यंत आहे बुककेस ही. आणि वरती पण तुम्ही बघाल तर वरती पुस्तकं सगळी ठेवलेली आहेत. पुन्हा वरती ही पण सगळी पुस्तकं आहेत. माझी बरीचशी पुस्तकं वर आहेत, मराठी पुस्तकं. आणि मुळात मी जे वाचते ते माझ्या सासूबाईंच्याकडे, त्या पण तेच वाचतात. तर सगळी पुस्तकं आमची, त्या घरात पण भरपूर पुस्तकं आहेत, तर त्या घरात माझी सगळी पुस्तकं असतात. मला जसं लागेल तसं मी घेऊन येते. तर ही एक खुर्ची आहे, ह्याला माझं थ्रोन म्हणतात, माझं सिंहासन. ही रिक्लायनर आहे, इथे बसून मी माझे ब्लॉग्स लिहिते, इथे बसून मी माझं काम करते, इथे बसून मला काही लॅपटॉपवर करायचं असेल तर ते इथे बसून करते. रिक्लायनर आहे ती, त्यामुळे इथे बसून करते. हे एक छोटंसं वर्क टेबल आहे, आता सध्या पसारा आहे ह्याच्यावर. लॅपटॉप सगळ्यांचे इथे आहेत, निरंजन सावनी शर्वरीचे लॅपटॉप्स. ही एक लॅम्प शेड मला लेदरची आवडलेली आहे. पुन्हा पावसाळ्याची तयारी, पातळ पडदे लावलेत. केन्स, निरंजनचा देव केन्स, इकॉनॉमिस्ट तुम्हाला माहिती असेल, अल्फ्रेड केन्स ना, जॉन मेनार्ड, सॉरी जॉन मेनार्ड केन्स, अल्फ्रेड मार्शल आय गेस, जॉन मेनार्ड केन्स. ह्याच्याबद्दल मी एक बोलणी खाणार आहे चुकीचं नाव घेतल्याबद्दल, पण जॉन मेनार्ड केन्स. मी पण इकॉनॉमिक्स केलं आहे त्यामुळे सॉरी चुकले मी इथे. तर जॉन मेनार्ड केन्सचा फोटो आहे हा, आणि निरंजनचा हा आद्य इकॉनॉमिस्ट समजला जातो जॉन मेनार्ड केन्स, त्यामुळे निरंजनला तो देवासारखा आहे म्हणून तो. ही एक आमच्याकडे पेपर, रोजचे पेपर्स ठेवायला एक छोटी बॅग आहे. ही एक खुर्ची परत फॅब इंडियातनं आहे. हे पेंटिंग मी मागे दाखवलं असेल तुम्हाला, हे वॅनगॉग म्युझियम, आम्ही ॲम्स्टरडॅमला गेलो होतो तेव्हा वॅनगॉग म्युझियम बनाडलं. वॅनगॉगची पेंटिंग्स तुम्ही पाहिली असतील तर त्यात पिवळ्या रंगाचा, निळ्या रंगाचा, ऑरेंज, केशरी असे रंग खूप वापरले गेले. हे मुद्दा म्हणलंय मी कारण हा रंग वॅनगॉगच्या ह्याच्यात कमी वापरला गेलेला आहे. हिरवा रंग, पिवळा आहेच त्याचा परत यात, पण हिरवा कमी वापरला गेला आहे. एक जंगलामध्ये आपण दाट जंगलात आहोत असं एक फिलिंग, अशी एक भावना हे चित्र बघितलं की येते. म्हणून हे पेंटिंग आम्ही दोघांनी निवडलं, मी आणि निरंजननी. पेंट अर्थात प्रिंट येते आणि नंतर फ्रेम करून घेतलं. तर हे आहे इथे मी तुम्हाला दाखवलं. हे एक पेंटिंग आहे, हे साल्वादोर दाली नावाचा जो चित्रकार आहे त्यांनी केलेलं आहे. दालीची चित्र ही अमूर्त स्वरूपातली चित्र असतात,
पण दालीचं हे पेंटिंग अमूर्त नाहीये, हे त्याच्या बहिणीचं त्यांनी केलेलं चित्र आहे. बहीण एका खिडकीतनं समुद्राकडे बघती असं मला फार आवडलं होतं ते, त्यामुळे हे प्रिंट आम्ही दालीच्या स्पेन ला गेलो होतो तेव्हा तिथून आणलेलं आहे. हे परत लॅम्पशेड्स जे आहेत त्या फॅब इंडियातल्या आहेत, लिकेजमुळे आलेलं, तुम्ही वर ते सोडून द्या. हे पुन्हा बसायला एक बेड आहे आणि खाली स्टोरेज आहे. इथे एक बेडरूम सारखा वापर होतो मी म्हटलं, तसं इथे झोपायला पण जागा आहे. हे जे तुम्ही बघाल तर हे पुन्हा पावसाळ्याची तयारी, पातळ पडदे लावलेले आहेत सगळे. तर ही आहे आमची स्टडी. आता मी तुम्हाला आमच्या बेडरूम्स दाखवते. ही आहे मुलींची खोली, सावनी शर्वरीची. एक मोठी खिडकी आहे, बाहेर कपडे वाळत घालायला जागा आहे. ही हा एक त्यांचा डबल बेड आहे. वॉर्ड्रोब्स आहेत त्यांचे, उघडून दाखवण्याची परिस्थिती नसावी असं मला वाटतंय, त्यामुळे मी उघडून दाखवत नाहीये कारण मला माहित नाही मुलींची कशी आहेत कपाट. वरती परत थोडं स्टोरेज आहे जिथे अभ्रे लागणारे किंवा कार्पेट्स अशा लागणाऱ्या गोष्टी. हा माळा आहे वरती, इथे फक्त बॅग्स ठेवलेल्या आहेत. आपल्याला प्रवासाला लागणाऱ्या बॅग्स एवढं सोडलं तर माळ्यावर जास्त काही नाहीये. हे त्यांचा एक छोटासा आरसा आहे. आमचं घर लहान आहे खूप, त्यामुळे छोटासा आरसा आणि त्यांचं सामान. ही एक बुककेस आहे, वेस्ट साईड मधनं घेतलेली, खूप जुनी बुककेस आहे. ह्यात सगळी शर्वरीची पुस्तकं, सावनी शर्वरीची पुस्तकं आहेत त्याच्यात. त्या दोघी पण भरपूर वाचतात, त्यामुळे यात त्यांची पुस्तकं आहेत दोघींची, सावनी आणि शर्वरीची. वरती पण परत पुस्तक आहेत, जी नेहमी लागत नाहीत अशी पुस्तकं वरती ठेवलेली आहेत, त्यामुळे ती वरती पुस्तकं आहेत. आता मी तुम्हाला माझी खोली दाखवणार आहे. तर ही आहे माझी खोली, छोटीशी आहे अगदी. मोठी खिडकी केली आहे मी मुद्दाम, कारण बाकी इथे काही त्याला व्हेंटिलेशन नाहीये. आता एसी लावलाय म्हणून खिडकी बंद आहे, पण ही एक प्रचंड मोठी खिडकी मी केली आहे कारण बाकी व्हेंटिलेशन नाहीये. मला स्वतःला मोठी खिडकी आवडतात म्हणून ही खिडकी. वरती अनेक लोक मला विचारतात साड्या कुठे ठेवता तुम्ही, तर हे ओव्हरहेड जे कपाट आहेत तीन, ह्यात साड्या आहेत माझ्या, ह्याच्यात ठेवलेल्या आहेत माझ्या पर्सनल साड्या. ही मारिओ मिरांडाची काही प्रिंट्स आहेत गोव्याच्या. मारिओ मिरांडा तुम्हाला माहिती असेल, गोव्याचा प्रसिद्ध चित्रकार गोव्याचे, आणि त्यांनी केलेली काही ही पेंटिंग्स आहेत. ही पेंटिंग्स मी इथे ठेवले लावलेली आहेत. हे मंगेशी टेम्पल आहे, मंगेशीचं देऊळ आहे, एक चर्च आहे तिथे. आणि हे एका गोव्याच्या वस्तीतलं चित्र आहे. गोव्याचं टिपिकल घर दिसेल तुम्हाला, बारकावे बघा किती आहेत त्यात. तर असं हे चित्र आहे. वॉर्ड्रोब मी तुम्हाला दाखवलाय, हे वॉर्ड्रोब्स आहेत. इथे छोटी छोटी जागा आम्ही म्हटलं तसं इन्सेन्स लढव. इथे छोट्याशा कॉलमवर परत एक छोटं कपाट केलंय जिथे गोष्टी लागणाऱ्या गोष्टी, काही रोजच्या लागणाऱ्या मॉइश्चरायझर्स परफ्यूम वगैरे ठेवलेलं आहे. हे निरंजनचं कपाट आहे. टीव्ही आहे आमच्या खोली, टीव्ही आम्ही दोघंही बराच बघतो. हे निरंजनचं कपाट आहे. इथे वरती परत थोडंसं स्टोरेज आहे, बॅग्स वगैरे. इथे पण वरती स्टोरेज आहे, यात चादरी अभ्रे. मला स्वतःला आवडतं चादरी वेगवेगळ्या प्रकारच्या, त्यामुळे माझ्याकडे बरंच आहे, तर चादरी अभ्रे वगैरे तिथे आहेत. आणि इथे बाथरूम आहे. हे निरंजनचं कपाट आहे, हा छोटा आरसा आहे. मी अजून तुम्हाला दाखवते, दारामागे पुन्हा चपलांचं एक छोटं कपाट केलेलं आहे. आणि मी म्हटलं तसं इंच लढव, परत दारामागे एक छोटीशी निश मिळाली तिथे केलेलं आहे. इथे काही आपल्या रोजच्या लागणाऱ्या हार्पिक, कॉलिन, ब्लीच वगैरे गोष्टी आहेत. हँड सॅनिटायझर आहेत, औषधं काही ठेवलेली आहेत, बँडेज वगैरे लागतं ते असं ठेवलेलं आहे. ओडोनिल किंवा आपण घासण्या, मशीनची पावडर, वॉशिंग मशीनची, अशा काही गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत. आणि बाकी तुम्हाला मी अनेकदा बारकावे छोटे छोटे काही दाखवलेले आहेत. तर हे आहे माझं घर, माझी खोली. आणि बाकी तुम्हाला मी आता जसं जसं बारीक बारीक काय काय दाखवत असते तसं दाखवत जाईन. माझ्या घराची टूर कशी वाटली तुम्हाला नक्की कळवा. भेटत राहू, बाय.